अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। मित्रांनो, भारतात अजूनही दुग्ध उत्पादनात HF आणि जर्सी गायांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, कारण ह्या दोन्ही जातीच्या गाय ह्या जगात सर्वाधिक दुग्ध उत्पन्न देणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात। आपले शेतकरी जास्त उत्पादन मिळेल ह्या आशेनं ह्या गायांचा गोठा तयार करतात आणि त्यांना उत्पन्न देखील मिळते। पण या गायांच्या बाबतीत एक मोठी समस्या अशी आहे की ह्यांचं मूळ देशी नाही, ह्या विदेशी वातावरणात तयार झालेल्या असतात आणि त्यामुळे भारतासारख्या तिन्ही प्रकारच्या हवामानात तग धरून राहणं त्यांना अवघड जातं आणि म्हणून त्यांच्या देखभालीची अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते आणि ज्यादा खर्च शेतकऱ्यांवर पडतो। म्हणजे उत्पादन जास्त मिळतंय पण आरोग्यावर खर्च जास्त होतोय। अशा वेळी देशी गाय जी इथल्या वातावरणातील नाही, जिला कोणत्याही वातावरणात दूध देताना अडचणी येत नाही आणि चांगला नफा मिळेल इतकं दूध ती देत असेल, तर देशी गायांचा गोठा का करू नये? आज आपण भारतातल्या अशा गायबद्दल जाणून घेणार आहोत जी दुग्धोत्पादनात भारतात सर्वात महत्वाची समजली जाते। ती गाय म्हणजेच साहिवाल गाय। साहिवाल प्रांतात तिचा उगम असल्यानं तिला साहिवाल असं नाव पडलं। असं म्हणतात की हजारो वर्षापासून गोवंशामध्ये बऱ्याच गायांच्या जाती नामशेष झाल्या, पण साहिवाल ही त्या गायांपैकी एक आहे जी टिकून आहे। साहिवाल गायीची सुंदरता तुमचं लक्ष लगेच वेधून घेते, म्हणून खरेदी करताना हिला ओळखणं फार अवघड नसतं। हिचे डोळे जणू काजळ भरले आहे असे वाटतात। हिचे तोंड लहान आणि शिंगे ही अतिशय लहान असतात। गळ्याला लोंबणारी आकर्षक झालर असते। हिचे पाय देखील इतर देशी गायांच्या तुलनेत लहानसे असतात। रंग फिकट पिवळा ते गडद चॉकलेटी आणि लालही असतो। काही गायांमध्ये अंगावर ठिपकेही असतात। हिची त्वचा चमकदार आणि सैल असते आणि शेपूट बारीक आणि झुपकेदार असते। ह्या वैशिष्ट्यांवरून तुम्हाला साहिवाल गाय ओळखणं सोपं जातं। अवघड तेव्हा होतं जेव्हा हिच्या सोबत राठी गाय उभी असेल। ह्या अगदी जुळ्या बहिणी आहेत, अगदी दिसण्यापासून ते दूध देण्याच्या क्षमतेपर्यंत। पण जुळे असले तरीही भावंडांमध्ये खूप फरक असतो। तसंच साहिवाल गाय राठी गायपासून वेगळी काढायची असेल तर साहिवाल गायची नाभी म्हणजे पुढच्या आणि मागच्या पायांच्या दरम्यान लोंबणारी बेंबी ही राठी गायच्या तुलनेत आकारानं कमी असते। 6 बोटांच्या वर जर ही बेंबी असेल तर समजावं ती साहिवाल गाय नाही, ती राठी गाय असते। साहिवाल गाय ही प्रामुख्यानं पाकिस्तान आणि भारतात पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, बिहार, दिल्ली या राज्यांमध्ये आढळते। हिचा स्वभाव काहीसा आळशी असतो पण तरीही सर्वाधिक दूध देते। दिवसाला 12 ते 18 लिटर दूध देण्याची हिची क्षमता आहे। ही 15 महिन्यांनी एकदा विते। हिचा दुधाळ काळही मोठा असतो। साहिवालच्या पालनाचे फायदे असे की हिला वेगवेगळ्या हवामानात राहता येतं, त्याचा दुधावर फार परिणाम होत नाही, त्यामुळे हिच्या आजारपणाचा फार त्रास आपल्याला होत नाही। परजीवींचा प्रादुर्भाव म्हणजे माशा, गोचिडी ह्याचा त्रास तिला होत नाही। बऱ्याच शेतकऱ्यांची अशी तक्रार असते की ही गाय दूध काढताना लाथ मारते, हिडकारते, कमी दूध देते, पान्हा चोरते, पण ते सगळे शेतकरी मुक्त गोठ्याचा वापर न करणारे असतात। ह्या गायांना इतर सर्व देशी गायांप्रमाणे फिरायला आवडतं, बागडत चारा खायला आवडतं। बांधून ठेवली की ती उदास होते, चिडचिड करते आणि म्हणून दूध देताना राग व्यक्त करते। ह्यांच्या गळ्यात दोरी न टाकता त्यांना पाळले की त्या आनंदी राहतात, मुक्त फिरल्यामुळे निरोगी राहतात आणि म्हणून जास्त दूध देतात। विदेशी गायांच्या तुलनेत साहिवाल गाय कमी दूध देत असली तरी विदेशी गायांच्या तुलनेत साहिवाल गायच्या दुधाचा दर्जा हा चांगला असतो। ते तुलनेनं जास्त पौष्टिक असते। ह्या गायांच्या चाऱ्यालाही फार खर्च येत नाही। मुरघास असेल तर उत्तम। आणि हो, हिच्या रंगामुळे हिला लाल सोनं असंही म्हणतात बरं का। पौष्टिक चारा द्या, शक्यतो मुक्त गोठ्याचा अवलंब करा। काटक असली तरी दर 2 महिन्यांनी डॉक्टरांकडून निर्जंतुकीकरण करून घ्या। अशा प्रकारे पालन केल्यास हमखास नफा करून देणारी ही गाय आहे हे तुमच्याही लक्षात येईल। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र। अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा।